नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे मंडळी इंटरनॅशनल फालम फाक अशा एक युनिक नावाचा मराठी सिनेमा येत्या सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आपल्या भेटीला येणार आहे सत्तावीस ऑक्टोबरला आय थिंक uh, मराठी इंडस्ट्रीचा जो एक ट्रेंड चालू असतो की एकाच वेळी तीन चार सिनेमे येतात एकाच दिवशी तसंच काहीच होणार आहे कारण मला जेवढं आता आठवतंय सत्तावीस ऑक्टोबरला ऑलरेडी अजून एक का दोन चित्रपट मराठी चित्रपट लाईनडप्ट आहेत आणि त्याच्यातच इंटरनॅशनल फालम पाक हा सिनेमासुद्धा आपल्या भेटीला येणार आहे असो आत्तापर्यंत आपण मराठी विरुद्ध हिंदी भाषा मराठी विरुद्ध गुजराती भाषा असे अनेक विवाद आपण ऐकलेले आहेत पण या सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला मराठी विरुद्ध इंग्लिश भाषा असा काहीतरी एक प्रयोग बघायला मिळणार आहे कारण या सिनेमाच्या टीजरमध्ये आपल्याला कळतं की इंग्लिश भाषेचा प्रयोग सगळीकडेच होतो म्हणजे दुकानांच्या पाट्यांवर किंवा गव्हर्नमेंटचे ऑफिशियल जे काही कामं असतात आता ऑफिशियल हा शब्द मी सुद्धा इंग्रजीत बोललेलो so, आहे सो असं जे इंग्लिश सतत अजूनमधून स्वतःचं डोकं वर काढतं आणि या भाषेचा या आपल्या सिनेमाच्या नायकला काहीतरी खूप त्रास होतोय कारण टीझरमध्ये आपल्याला हा नायक हाताशून बसलेला दिसतो आणि आजूबाजूला सगळ्या इंग्लिश पाट्या आहेत त्याचबरोबर एक नरेशन थ्रू आऊट द टीझर सतत चालू असतं इंग्लिश भाषेबद्दल आणि तोपर्यंत त्याचंच हे एक मन असेल जे त्याच्यासमोर येतं म्हणजे आपण आधी टॉम अँड जेरीमध्ये बघायचो की एक एंजल टॉम आणि एक डेविल टॉम असे एकमेकांच्या समोर यायचे ओरिजिनल समोर एंजल टॉम त्याला चांगला मार्गाने जेरीशी मैत्री कर असं सांगायचा आणि डेव्हिल होता तो जेरीला खाऊन टाक असं म्हणायचा तसंच हा डेव्हिल नायक जो आहे तो ओरिजिनल नायकच्या समोर येतो आणि त्याला काहीतरी बोलतो सो so, ओव्हरऑल काहीतरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट नो डाऊट आपल्या भेटीला येणार आहे आणि या मराठी सिनेमाने सुद्धा नेहमीप्रमाणे फिल्म फेस्टिवल्स गाजवण्याचं काम केलेलं आहे नो डाऊट मराठी सिनेमे फिल्म फेस्टिवल्सला नक्कीच बाजी मारतात बट अनफॉर्च्युनेटली त्याचं बॉक्स ऑफिसच्या रेसमध्ये काही होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे असो या सिनेमामध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तानाजी गालगुंडे सुरेश विश्वकर्मा आणि योगेश खिलारे या सिनेमाचे डिरेक्टर आहेत धीरज गुरव सो आशा करूया की एक चांगला एक्सपेरिमेंटल सिनेमा किंवा एक वेगळा विषय असलेला मराठी सिनेमा आपल्या भेटीला येईल आशा करूया की हा सिनेमा कमर्शियलीसुद्धा तेवढा सक्सेसफुल होईल आणि नुसतंच आर्ट सिनेमांसारखं नाही तर थोडे कमर्शियल ॲस्पेक्ट्स या सिनेमामध्ये नक्कीच असतील मंडळी जर हा टीजर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र